नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज ना आमच्या गावचा सत्कार समारंभ होता आणि तिकडे ना आकाश माझा आणि गाव जेवढे पण विद्यार्थी मंडळी आहेत त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला आणि तिकडे ना आम्हाला एक भेटवस्तू देण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आपल्याला नक्की काय गिफ्ट मिळालंय। तर हा आपल्याला गिफ्ट मिळालेला आहे आणि आता ह्याला आपण खोलून बघणार आहोत नक्की ह्याच्यामध्ये काय आहे ते। आणि हा जो सत्कार समारंभ असतो आमच्या गावचा तो दरवर्षी असतो ना आई? हा सत्कार कार्यक्रम ना मुलांचा आमच्या गावात दरवर्षी साजरा केला जातो। तरी आणि असे म्हणजे काहीतरी भेटवस्तू दिली ना मुलांना की मुलं पण कशी चांगली मस्त अभ्यास वगैरे चांगली करतात, त्यांना खुशी होते, त्यांना पण खुशी येते ना पुढे जायची अशी मध्ये एक त्यांच्या पाठीवर आशीर्वाद एक भेटतो पुढे जाण्याची। आणि गिफ्ट मिळाल्यामुळे काय होतं त्यांना अजून शिक्षणाची आवड निर्माण होते। आणि हा कसं दरवर्षी आमचा कार्यक्रम असतो आणि ह्याच्यामध्ये ना गावची लोक पण भेटतात आम्हाला तर बरोबर वाटत, बरं वाटत, सगळ्या भेटतात, सर्व गावच्या बायका वगैरे सगळी सर्वांची मुलं सर्व भेटतात, त्याच्यात आपल्यात ओळखी होतात सर्व भेटल्यावर वर्षातून एकदा आपण भेटतो। तर कसं आहे ना हा जो सत्कार समारंभ प्रत्येक विद्यार्थीचा केला जातो म्हणजे सिनियर केजी पासून ग्रॅज्युएशन झालाय आणि अजून पण कोणते कोर्स करतोय वेगवेगळा असो तर त्यांना सर्वांना हा गिफ्ट काय ना काय दिला जातो। आता बघूया त्याच्यामध्ये काय आहे ते। आहे तुला काय वाटतं काय असेल याच्यामध्ये? असणार काहीतरी कामाची वस्तू वाटते। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा ह्याच्यामध्ये काय असू शकतो। आणि आता व्हिडिओ स्टॉप करा आणि खाली कमेंट करा, बघूया तुमचा कमेंट बरोबर येतो की नाही। आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून ह्याच्यामध्ये ना एक सर्टिफिकेट आहे, हा बघू शकता सर्टिफिकेट। तर हा आपला आंबोली ग्राम विकास मंडळ मुंबई तर्फे वरती लिहिलेला आहे आमच्या गावाचं नाव आणि विद्यार्थी सत्कार सोहळा। मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो काय आहे। पहिलं इकडे माझं नाव आहे नयन राजेंद्र लोंढे, तर त्याच्यानंतर खाली लिहिलेलं आहे आपण शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये उच्च शिक्षण घेऊन वाणिज्य शाखेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे। आपण पदवी शिक्षण पूर्ण करून स्वतःचे कुटुंबाचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले आहे। तुमच्या या यशाबद्दल आंबोली ग्राम विकास मंडळ मुंबई तर्फे आपणास गौरवण्यात येत आहे। भविष्यात आणखी असेच यश संपादन करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। तर हा एक शुभेच्छा सर्टिफिकेट आहे आणि बरं वाटलं, छान लिहिलेलं आहे याच्यामध्ये माहिती वगैरे। तर याच्यानंतर आता आपला मेन जे आहे ते गिफ्ट ओपन करूया, काय आहे बघूया याच्यामध्ये। माहिती कोण ओपन कर, मोठी गिफ्ट आहे मला वाटतं, काय मोठा आहे वाटतं, एवढी मोठी गिफ्ट दिली ते। इकडून खाल मला एक अंदाज आलाय काय मध्ये कामाची वस्तू नाही एक फाईल आहे याच्यामध्ये, मस्त फाईल आहे, मोठी एकदम चांगली फाईल दिली, ओपन करून पण दाखवतो। तशी फाईल आहे, छान आहे ना, असे भेटू असतं आमच्याकडे भेटतात, जसा वर्ग असतो त्याप्रमाणे भेटू असतो। जसं आता सिनियर केजी झाली तर त्यांना नॉर्मल जे गोष्टी लागतात त्या देतात, नंतर 10वी 11वी वाल्यांना पेन वगैरे किंवा नोटबुक वगैरे दिल्या जातात। आणि आता कसं आपल्याला जास्त नोटबुकचं काम नाही तर फाईल दिलेली आहे। आणि ऍक्च्युली ना माझी फाईल पण खराबच झाली होती, मला एक नवीन फाईल हवी होती, तर चांगली कामाची वस्तू मिळालेली आहे। आणि ह्याच फाईलचं आता आतमध्ये पण ना इकडे सर्व हे बघा डॉक्युमेंट्स वगैरे ठेवायला आहेत आणि हे इकडे सर्टिफिकेट वगैरे ठेवू शकतो। त्याच्यानंतर इकडे पण असे वेगवेगळे असे खण दिलेले आहेत, चांगली आहे फाईल, मस्त आहे। त्याच्यानंतर अजून एक आहे हे बघा, एक पेन मिळालेली आहे, पेन करून बघतो, मस्त पेन वाटते, पेन का नेहमीच उपयोगाला येते, छान महागातली पेन वाटते बघा ना, कसली महागातलीच आहे। हे बघा कशी एकच नंबर पेन आहे, भारी आहे ना, फाईल पण मस्त दिलेली आहे। त्याच्यानंतरला ना सांभाळी ठेवतो साईडला, त्याच्यानंतरला आमच्या इकडे असं सत्कार समारंभ असतो ना तेव्हा असं बायकांचे पण खेळ वगैरे असतात ना,
हो सगळं बायकांचं पण बायकांना पण एन्जॉय मस्त केली जाते. त्यांचा हळदी कुंकू केम पण घेतात मुलांचं पण आणि बायकांचं पण. सर्व माणसं भेटतात खूप छान पण वाटतो. हा सर्व मस्त मजा येते. वर्षातून एकदा एन्जॉय चांगली मस्त गावकऱ्यांचे होते. सर्व गावातले माणसं भेटतात. तर महिलांचा पण हळदी कार्यक्रम होता, हळदी कुंकू कार्यक्रम होता, तर त्याच्यामध्ये बघता आईला पण गिफ्ट मिळालेली आहे. तर आई पण आता ओपन करून बघते काय गिफ्ट आहे. आपल्याला मस्त अशी कढई भेटली आहे. कढई भेटली भारी आहे, छोटी भारी आहे, मस्त छोटी अशी बुर्जी वगैरे करा मस्त आहे. आपल्याला पण असेच पाहिजे काय तरी खुश आपण पण. मस्त कढई भेटलंय. ऍक्च्युअली रेसिपी वगैरे बनवायला तर बरी वाटली. रेसिपी पण दाखवायला आम्हाला मस्त. आणि छोटी एकदम क्यूट दिसते बघा, भारी दिसते छोट्या मध्ये, व्हिडिओ मध्ये पण छान. खुश आहे मी, मला पण गिफ्ट भेटल्याबद्दल धन्यवाद. तर मंडळी बघता हे सर्व आपल्याला गिफ्ट मिळाले होते, याच्याबरोबर एक केम पण आहे हे बघा. आणि खरंच असे काही गिफ्ट मिळाले ना खूपच आनंद पण होतो. आणि अजून जो मुलगा असतो तो अजून मोटिवेट होतो, अजून काही गोष्टी त्याला करण्याची आवड निर्माण होते. तर ह्या सर्व आपल्याला गिफ्ट मिळाल्या होत्या आणि खरंच खूप छान गिफ्ट आहे. आणि ही आपली ह्या पिशवीतच मिळाला होता. आंबवली ग्राम विकास मंडळ मुंबई आमच्या गावाचं वरती नाव आहे. आणि इथे जयवंती ज्वेलर्स आमच्या गावातले ना काका आहेत, महेंद्र काका, तर त्यांचं ज्वेलर्सचं दुकान आहे. तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा, ऍड्रेस बघू शकता पिशवीवरती आहे. आणि नाला सोपाऱ्यामध्ये हा यांचा शॉप आहे आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. तर तुम्हाला काही दागिने वगैरे घ्यायचे असतील तर आहे नक्की. दागिने वगैरे घ्यायचे असले तर इथे जावा तुम्ही. ऍड्रेस आहे बघू शकता एकदा आणि खाली नंबर पण आहे. तर मंडळी आपला गिफ्ट ओपन करून तर झालेला आहे आणि गिफ्ट खरंच खूप छान होता. आणि आता ना आपण चाललेलो आहोत बाहेर, बाहेर म्हणजे कुठे तर जेवायला चाललेलो आहोत, डिनर करायला चाललेलो आहोत. आता रात्रीची वेळ झालेली आहे. बरेच दिवस आम्ही कसं कुठे गेलो नाही जेवायला वगैरे, तर पप्पा बोलले की जाऊ आज वेळ भेटलाय. तर आमच्याच ना जवळचा एक रेस्टॉरंट आहे, व्हेज रेस्टॉरंट आहे, आणि तिकडे ना जेवण एकदम छान भेटतो, मस्त भाज्या वगैरे असतात. तर आता तिकडेच चाललेलो आहे खास करून जेवायला. आता आम्ही हॉटेलच्या इथे आलोय, अरासा हॉटेल आमच्या इथला ना चांगला फेमस हॉटेल आहे. आणि आई पण आहे, पप्पा आहेत. आणि पप्पा खास करून इथूनच भाज्या आणतो ना पप्पा? हा पार्सल घरी इथूनच आणतात, छान असतात भाज्या. चला आता आतमध्ये जाऊया. आता हॉटेलमध्ये आलोय, पप्पा आहे, आकू आहे आणि इकडे आई पण बसले. आई काय मागितलंय? पनीर क्रिस्पी आहे, स्टार्टर पनीर क्रिस्पी आहे ना. आणि भाजी कोणती मागितली? पनीर कढई आणि रोट्या वगैरे आहेत. आता त्यांनी डिश वगैरे दिलेले आहेत. आता बसलोय खिडकीच्या बाजूलाच आहे, मस्त हवी शी. आता पनीर क्रिस्पी आलेलं आहे, सुरुवात करूया ना. पनीर क्रिस्पी आता वाढलेली आहे मस्त पैकी, भारी दिसते. आम्ही स्टार्टिंगला ना पनीर क्रिस्पीज मागवतो स्टार्टर मध्ये नेहमी आल्याच्या नंतरला. पप्पांच्या सर्वांच्या ताटात वाढलेलं आहे, आता टेस्ट करून बघूया कसं आहे. दिसायला एकदम भारी दिसते. जबरदस्त. इकडचं जेवण मस्त असतं ना. आम्ही दर टाइमला इकडेच येतो खास करून. व्हेज रेस्टॉरंट मस्त आहे. चला आता भाजी आली आपली आणि फ्राईड राईस मागितलं होतं, शेजवान फ्राईड राईस तो सुद्धा आलेला आहे. भाजी बरोबर खायला बघा, आम्ही रोटी मागितली, बटर रोटी मागितली होती सगळ्यांना मस्त पैकी. आता घेतलेलं आहे, आता सुरुवात करतोय भाजी टेस्ट करतोय कशी आहे ती. दिसतंय मस्त गरम आहे रोटी. बघते मस्त दिसत एकदम. मस्त आहे ना अगो. चला आता राईस घेतोय, हा शेजवान फ्राईड राईस आहे आणि भारी दिसतोय बघा एकदम मस्त. आम्ही दर टाइमला ट्रिपल राईस मागवतो पण ह्या टाइमला फ्राईड राईस मागितलंय, बघूया टेस्ट करूया. चला आता निघालेलो आहोत घरी जायला.
मस्त जेवण खाऊन झालं. तर मित्रांनो, आता मी घरी आलेलो आहे आणि आज खास करून आपल्याला एक भेटवस्तू मिळाली होती सत्कार समारंभामध्ये. तर ती भेटवस्तू काय होती तुम्हाला ओपन करून दाखवली. आणि कसं, आज आपण डिनर करायला खास बाहेर गेलो होतो हॉटेलमध्ये, तर मस्त जेवण वगैरे छान झालं. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.